केंद्र शासन की दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत निराधर बेघर निवारा के लिए इमारत निर्मित के लिए करीब 82 लाख रुपए मंजूर किए गए। इन बेघर निवारा वास्तु निर्मित का भूमि पूजन हिंगनघाट विधानसभा क्षेत्र के विधायक समीर कुणावर के शुभ हस्ते सम्पन्न हुआ। इस प्रसंग पर नगर अध्यक्ष प्रेम बसंतानी, पार्षद छाया सातपुते, अर्चना जोशी, कोडापे, रवीला अखाड़े, रिपाई के शंकर मुंजेवार, नगर पालिका अभियंता अनिल नासरे इत्यादि मान्यवर उपस्थित थे। स्थानिक नगर परिषद द्वारा प्रायोजित शहरी निराधार के लिए नागरी परिसर में 2 साल से प्रेरणा बस्ती स्तर संस्था द्वारा निराधार उसी प्रकार बेघर नागरिक के लिए स्थानिक संत टुकड़ोजी वार्ड के नेहरू स्कूल के वास्तु में ये निवारा गृह शुरू है। इस निवारा गृह के लिए स्वतंत्र इमारत की जरूरत थी। ये ध्यान में लेते हुए विधायक समीर कुणावार ने अनुदान के लिए विशेष प्रयास किए और अंत्योदय योजना अंतर्गत करीब 82,14,258 रुपए निधि मंजूर करवा लिया। उपरोक्त विकास काम का विधायक समीर कुणावार के हस्ते और नगर अध्यक्ष प्रेम बसंतानी की अध्यक्षता में भूमि पूजन सम्पन्न हुआ। इस समय शहर महामंत्री दिनेश वर्मा, राकेश शर्मा, राहुल दारुणकर, कश्मीर बत्रा, महेश अग्रवाल, बबलू खेनवाल इत्यादि सह प्रेरणा बस्ती स्तर संस्था पदाधिकारी बचत गट महिला उपस्थित थे। एक अत्यंत चांगल्या इमारतीचा शुभारंभ आपण केलेला आहे। अंत्योदय योजना, अंत्योदय योजना अंतर्गत केंद्र सरकारची अंत्योदय योजना आहे आणि याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार असा हा निधी आहे। केंद्र सरकारतर्फे जी अंत्योदय योजना चालवली जाते देशामध्ये त्याच्या अंतर्गत ही योजना घेतलेली आहे। याच्यामध्ये जे गावामध्ये जे बेघर लोक असतात, निराधार लोक असतात, ज्यांना घर नाही आहे, ज्यांना घराच्या बाहेर काही कारणांनी पडावं लागलं असेल, त्यांना मुलं बाळ नसेल किंवा त्यांना मुलं बाळ पोसत नसेल, असे जे लोक असतात त्यांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण होतो आणि मग त्यांनी जायचं कुठे हा सर्वात मोठा प्रश्न लोकांसमोर, समाजासमोर आहे। आणि म्हणून गेल्या 2 वर्षापासून हिंगणघाटमध्ये एक निवारा व्यवस्था म्हणून नगरपालिकेतर्फे चालवले जाते। चांगला उपक्रम हा हिंगणघाट नगरपालिकेतर्फे गेल्या 2 वर्षापासून चालवले जाते आणि त्या शाळेमध्ये सध्या काही निराधार लोक त्या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांना नगरपालिकेतर्फे पूर्ण राहण्याची व्यवस्था, जेवण खावण्याची व्यवस्था आपण आता करत आहे। पण आता त्याची एक इमारत पाहिजे होती आणि म्हणून हा 82 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे अंत्योदय योजना अंतर्गत। आणि या माध्यमातून आज या ठिकाणी भूमिपूजन झालं आहे आणि या ठिकाणी आज 3,000 फुटाचा एक चांगला हॉल, याच्यामध्ये महिलांसाठी वेगळं, पुरुषांसाठी वेगळं, संडास बाथरूम वेगवेगळे आणि किचन सुद्धा आहे। अशा पद्धतीचं एक चांगलं या ठिकाणी बांधकाम, ऐतिहासिक बांधकाम होणार आहे आणि याच्यामध्ये या हिंगणघाट शहर आणि परिसरातले जे कोणी निराधार लोक भविष्यामध्ये राहील, ज्यांना काही आधार नाही अशा लोकांना या ठिकाणी राहता येईल मोफत आणि त्यांना सर्व सुविधा या ठिकाणी मिळत येईल। अशा पद्धतीचा एक चांगला उपक्रम आज या ठिकाणी शुभारंभ होत आहे, याचा मला खूप आनंद आहे। मी प्रेम बसंतानी नगराध्यक्ष यांना धन्यवाद देतो आणि नगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो, नगरसेवका, नगरसेवक, नगरसेविका, या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे शंकरराव मुंजेवार, बत्राजी आणि नेहमी या निराधार लोकांसाठी धावणारे आमचे वर्माजी, दिनेश वर्मा आणि सर्व मंडळी। आता ही या ठिकाणी ऐतिहासिक वास्तू आता तयार होणार आहे आणि हिंगणघाटसाठी हे फार महत्त्वाचं आहे। विकास अनेक होईल पण जे अत्यंत गरीब लोक आहे त्यांच्यासाठी विचार करणारी ही पहिली योजना या ठिकाणी आज कार्यान्वित होत आहे नगरपालिकेच्या वतीनं। त्याबद्दल मी हिंगणघाट नगरपालिकेला धन्यवाद देतो, केंद्र सरकारला धन्यवाद देतो हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल, राज्य सरकारला धन्यवाद देतो आणि हिंगणघाटमध्ये एक चांगली व्यवस्था या माध्यमातून उभी होत आहे। आणि म्हणून या वाड्यातल्या नगरसेविका अर्चनाताई जोशी, पद्मताई कोडापे, त्याचप्रमाणे बांधकाम सभापती छायाताई सातपुते आणि सर्व उपस्थित त्या ठिकाणी महिला मंडळी, नगरपालिकेच्या कर्मचारी, ज्या महिला बचत गट चालवतात त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो।